चला, गुड इवनिंग, वेरी गुड इवनिंग, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, वेरी गुड इवनिंग. ओके, नमस्कार, गुड इवनिंग, व्हेरी गुड इवनिंग एवरीवन, शुभ संध्याकाळ. आय होप सगळेजण आली आहेत. आपण सुरुवात करूयात. आज सकाळच्या लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण भूगोलातले जे जगाचा आणि भारताचा जेव्हा प्राकृतिक भूगोल अभ्यासतो तेव्हा आपल्याला काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे. जसं वातावरणीय तापमान बघितलं आपण, वायुदाब आहेत, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार झालेले वायुदाबाचे पट्टे असतील, त्यामुळे वाहणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणारे कायमस्वरूपी वारे असतील, या सगळ्या गोष्टी आपण काल आपल्या आज सकाळच्या लेक्चरमध्ये बघितल्या. बरोबर. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा जो म्हणजे आज सकाळच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणीय तापमान बघितलं आणि तापमानावर परिणाम करणारे घटक बघितले. आता जे पुढचे छोटे छोटे टॉपिक आहेत, जसं आता आपल्याला वायुदाबाचा टॉपिक बघायचा आहे, नंतर आपल्याला वायुदाबाचे पट्टे, वातावरण, कायमस्वरूपी वारे वगैरे ह्या गोष्टी बघायच्या आहेत, तर छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर एक 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 प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाद्वारे. असे छोटे छोटे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत या महासंग्रामामध्ये. तर आज सकाळच्या लेक्चरमध्ये एक पार्ट आपण सुरू केला आहे, तो पार्ट संपवला पण आहे. आता पुढचा पार्ट बघूयात जो आपल्याला वातावरणीय वायुदाबाने त्यावर परिणाम करणारे घटक, हा एक पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या आपलं, आपल्या राज्याचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं, सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी दिवस रात्र धडपड करत राहणाऱ्या आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या राज्याचं डोकं असं अभिमानानं वर राहील ह्याच्यासाठी पराक्रम गाजवण्याचा प्रत्येक प्रयत्न करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. अनअकॅडमी ह्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर, स्पेशली MPSC साठीचा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. तर आपण आज वायुदाब आणि त्यावर परिणाम करणारे घटक कोणते असतात ते बघूयात. भूगोल महासंग्राम, ज्याच्यामध्ये वातावरणीय तापमान आणि त्यावर परिणाम करणारे घटक तर संपलेत, आता आपण बघूयात वायुदाबावर परिणाम करणारे घटक कोणते असतात. लेट्स सी. ओके, वायुदाब
ही वायुदाबाची संकल्पना काय असते, कन्सेप्ट काय आहे वायुदाबाचा, व वायुदाबावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत. ह्या इतक्या गोष्टी आपल्याला आज, हा एक कन्सेप्ट आपल्याला पूर्ण कव्हर करायचा आहे. तर भूगोल महासंग्राम, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला आपण वायुदाबाला प्रेमाच्या भाषेमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, रमेश रुंवाल जिओग्राफी दॅट यू नो. काय असतं वायुदाब म्हणजे? वायुदाब म्हणजे किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे एक्झॅक्टली काय अर्थ होतो? तर आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणलं की वातावरण म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली असणारा हवेचा असा थर ज्याने पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढले, आणि पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून हा थर आपल्या जागी ठेवला गेला आहे, आपल्याला चिटकून राहिला तो पृथ्वीला. बरं, आता आपण म्हणतो हवेला वजन नाही. ऑफकोर्स हवेला वजन नाही, हवा खूप लाईट वेट आहे, बरोबर. कापसाला पण वजन नाही आहे. पण जर आपण एकीकडे म्हणू कापसाला वजन नाही आहे, मी काय केलं, एक मोठी गोणी घेतली, पोतं, त्या पोत्यामध्ये दाबून दाबून कोंबून कोंबून, बरोबर, दाबून दाबून कोंबून कोंबून मी आपला हा पार्ट माल कापूस भरला, प्रचंड दाबून कोंबून, एकदम तुडून तुडून कापूस भरला, त्याच्यात भरलं, बॅग शिवून टाकली आणि ते पोतं ठेवलं तुमच्या डोक्यावर. आता तुम्ही मला म्हणले होते की कापूस वजन नाही, कापसाला कापूस हलका असतो, पण हे पोतं जसंच मी ठेवेल तुम्ही असे वाकून गेलेले असाल, कारण कापसाला वजन नाही आहे मान्य, पण क्वांटिटी मॅटर करते ना. छोट्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला एवढं एवढं कापूस दिलं, तुम्ही दोन बोटांमध्ये उचलाल असं, पण मी तुम्हाला एवढं नाही ना कापूस दिलं, मी तुम्हाला एवढं सारा कापूस दिलं डोक्यावर, आणि म्हणून क्वांटिटी मॅटर करते. हवेला वजन नाही आहे मान्य, हवा लाईट वेट आहे मान्य, पण क्वांटिटी किती आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर 16,000 ते 29,000 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण. मग ह्या वातावरणातल्या हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन पडेल ना, लाईट वेट जरी असली तरी इतकं तर इतकं तर आहे ना हाईट, त्या इतक्या हाईटचं वजन तर पडेल की नाही, आणि म्हणून वातावरणातल्या हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन पडतं, 100% पडतं. त्या वजनाला आपण म्हणतो वायुदाब. समजा हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे असं म्हणूयात आपण, आणि हा आहे हवेचा थर वातावरणातला. ही आहे वातावरणाची शेवटची लिमिट, ही वातावरणाची शेवटची लिमिट आहे, वातावरणाचा शेवट म्हणून जातो. मग वातावरणाचा शेवट असतो जनरली 16,000 ते 29,000 किलोमीटर उंचीवर. इथं वातावरणाचा शेवट झाला आणि ही आहे पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा साधारण समुद्र सपाटी. आता पृथ्वीच्या वातावरणामध्ये हा पूर्ण जो पार्ट आहे ना, हा आहे पृथ्वीचं वातावरण. दिस इज पृथ्वीचं वातावरण, ॲटमॉस्फिअर असं म्हणतो आपण. हवेचं आवरण म्हणजे वातावरण. मग आता ह्या वातावरणातली जी हवा आहे ना, त्या हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन पडेल, हे वजन म्हणजे आपण म्हणतो वायुदाब. तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये जी हवा आहे, त्या हवेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा भार किंवा त्या हवेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारं वजन म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा वायुदाब असतो. आता इथं काय होईल, तुम्हाला एक खूप छोटी संकल्पना पण ती खूप महत्त्वाची आहे, ती आहे तापमान आणि वायुदाबातला संबंध काय तो, बरोबर. एक्झॅक्टली तापमान आणि वायुदाबामधला संबंध काय, बघा, ह्या वातावरणाच्या थरामधल्या हवेचं वजन पडतंय पृथ्वीच्या पृष्ठभागावर, त्याला आपण म्हणलं वायुदाब, बरोबर. इथलं जे वजन पडतंय ना त्या ठिकाणी, दॅट इज वायुदाब. पण इथे एक गोष्ट लक्षात येते क्या, एक गोष्ट तुमच्या ध्यानात यायला पाहिजे, की हा जो आपण काल्पनिक वायुस्तंभ, काल्पनिक एअर कॉलम कन्सिडर केलाय, ह्या एअर कॉलममध्ये जितकी जास्त हवा असेल ना तितकं जास्त वजन पडेल. मी आपण वायुदाबाची व्याख्या काय म्हणतो, की वातावरणातील हवेचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकक क्षेत्रात,
एक क्षेत्र किती घ्या, 1 सेंटीमीटर स्क्वेअर घ्या, 1 मीटर स्क्वेअर घ्या, 1 स्क्वेअर फीट घ्या, तुमच्या मनावर. वातावरणातील हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकक क्षेत्रावर जे वजन पडतंय ते वजन म्हणजे वायुदाब. आता हे एकक क्षेत्र मी इतकं घेतलंय, मग ह्या वातावरणातील हवेचं ह्या एकक क्षेत्रावर पडणारे वजन म्हणजे वायुदाब असेल. मग ह्या एअर कॉलम मध्ये, ह्या कॉलम मधल्या, ह्या काल्पनिक कॉलम मधल्या हवेचं जे वजन पडतंय त्याला एअर आपण वायुदाब म्हणू. मग हवा जास्त असेल तर वजन जास्त पडेल आणि म्हणून आपण म्हणू हाय प्रेशर आहे, उच्च दाब आहे. त्याच्या उलट हवा कमी असेल तर वजन कमी पडेल, आपण म्हणू कमी वायुदाब आहे. मग हे उच्च दाब कमी दाब, उच्च दाब कमी दाब आपण ऐकतो ना कधी, जर वादळ येणार असेल तर आपलं हवामान विभाग म्हणतं की बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं केंद्र तयार झालं. हे कमी दाब आणि उच्च दाब, कमी दाब उच्च दाब आपण सगळीकडे ऐकतो. काय असतं कमी दाब उच्च दाब? तर जेव्हा ह्या हवेच्या स्तंभामध्ये हवा जास्त आहे त्या हवेचं वजन जास्त पडेल म्हणून उच्च दाब, त्या हवेच्या कॉलममध्ये हवा कमी असेल वजन कमी पडेल कमी वायुदाब. आणि म्हणून वायुदाब डायरेक्टली वातावरणामध्ये किंवा ह्या एअर कॉलममध्ये किती हवा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. जर ह्या एअर कॉलममध्ये हवा जास्त असेल तर वजन जास्त पडेल, जास्त प्रेशर आहे, जास्त वायुदाब. ह्या एअर कॉलममध्ये हवा कमी आहे, कमी वजन पडेल, कमी वायुदाब. मग ही हवा जास्त आणि कमी कशावरनं ठरेल तर ते बघायला पाहिजे. ओके, अनअकॅडमी हे एमपीएससी साठीचं सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं प्लॅटफॉर्म आहे. एमपीएससी साठीचा भारतातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. ह्याच्यावर भारतातले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत सगळे, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेण्यासाठी अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा. अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केलं की आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात ते सगळे इथं दिलेत. फुरसत जेव्हा असेल तेव्हा वाचून घ्या, मी दरवेळी ते सांगतोच. आणि तुमच्यापैकी बरीच जण प्लसला आहेत, त्यांना पटलं पण आहे ते, म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या. बरं, आता मी दोन कंडिशन्स तुम्हाला दाखवतो. इथं आपण अशी एक रचना करूयात, समजा हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग असा, बरोबर, आणि हा आहे काल्पनिक हवेचा स्तंभ. हा काल्पनिक हवेचा स्तंभ आहे, हा आहे वातावरणाचा शेवट. आता मी काय केलं, समजा ह्या एअर कॉलम मध्ये इतकी हवा आहे की त्याचं वजन पडतंय 10 किलो, ह्या एअर कॉलम मध्ये इतकी हवा आहे की त्याचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन पडतंय 10 किलो. उदाहरणार्थ घेतोय बरं, 10 किलो. आपण वायुदाब किलो मध्ये मोजत नाहीत, आपण वायुदाब मोजतो बार आणि मिलीबार मध्ये, पण आपण आपल्याला समजण्यासाठी म्हणूयात किलो, 10 किलो वजन आहे. आता मी काय करेल, ह्या जो वायुदाब आहे ना, ह्या वायुदाबातल्या हवेला तापमान, हीट देईल भरपूर. म्हणून काय होईल, इथं मी भरपूर तापमान वाढवेल. वायुदाबामधली जी हवा आहे ना, त्या वायुदाबातल्या हवेला तापमान दिलं, भरपूर उष्णता दिली तर काय होतं. आपण काय वाचलं की कोणत्याही वस्तूला उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते, इट एक्सपांड्स, है ना. आपण खूप वेळा वाचलंय कोणत्याही वस्तूला उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते. मग आता एक्झॅक्टली जर मी ह्या एअर कॉलम मधल्या एअरला, ह्या वायुस्तंभातल्या हवेला जर मी उष्णता दिली तर काय होईल, ही हवा प्रसरण पावेल. बरोबर, आता प्रसरण पावेल म्हणजे काय, ही हवा वर नाही जाऊ शकत, हा तर वातावरणाचा शेवट आहे. हवा प्रसरण पावते म्हणजे हवेचे रेणू एकमेकांपासून दूर जात आहेत. मग आता इथून जी एक्स्ट्रा हवा प्रसरण पावल्यामुळे हवेचा आकार वाढला. आपण बघा, तुम्ही ते लहान मुलांची खेळणी असतात, असे छोटे छोटे बॉल असतात, ते बॉल पाण्यामध्ये टाकले ना की ते फुगतात 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 आणि त्याचा असा मोठा एखादा प्राणी तयार होतो, त्याला आपण म्हणतो प्रसरण पावणं. एवढासा, एवढीशी वस्तू एवढी बनणं म्हणजे प्रसरण पावणं. त्याचं वजन नाही वाढलं, फक्त आकार वाढलं. मग प्रसरण पावणं किंवा एक्सपांड होणं म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या वस्तूला उष्णता देतो आणि ती वस्तू प्रसरण पावते असं म्हणतो आपण, तेव्हा त्या वस्तूचे रेणू, त्या वस्तूचे कण एकमेकांपासून दूर गेलेत आणि दूर गेल्यामुळे ती वस्तू मोठी झाली आहे, ह्याला आपण म्हणतो प्रसरण पावणं. आता ह्या वायुस्तंभातल्या, ही जी एअर कॉलम आहे, ह्याच्यातल्या हवेला मी वजन, ह्या हवेतला मी हीट दिली, उष्णता दिली, म्हणून हवा प्रसरण पावली, म्हणजेच हवेचे कण एकमेकांपासून दूर गेले. आता ती सगळी हवा, 10 किलो ज्या हवेचं वजन पडायचं ना, ती सगळी हवा ह्या एअर कॉलम मध्ये बसतच नाहीये. हवा प्रसरण पावली ना, आकार मोठा झाला, मग आता ती हवा ह्या एअर कॉलम मध्ये बसत नाही, तर काय होईल, जेवढी हवा एक्स्ट्रा झाली ती हवा बाहेर पडेल. आपण म्हणूयात उदाहरणार्थ
चार किलो हवा बाहेर पडली. त्या हवेचा आकार वाढला म्हणून ती हवा इतक्या एअर कॉलम मध्ये बसतच नाहीये, तर खूप सारी हवा बाहेर पडली. आपण म्हणून चार किलो हवा बाहेर पडली, म्हणजेच 10 किलो वजन पडायचं हवेचं, त्याच्यातली 4 किलो हवा बाहेर पडली. म्हणजे आता हवेचं वजन पडत आहे 10 किलो वजा 4 किलो म्हणजे 10 किलो. म्हणजे जेव्हा साधारण तापमान होतं हवेचं वजन पडलं 10 किलो, मी तापमान वाढवलं हवेचं वजन झालं 6 किलो. आता ह्याच्या दुसरी केस, मी हवेचं तापमान कमी करतो, सगळंच करता यायला पाहिजे आपल्याला. हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, हा आहे पुन्हा तोच आपला काल्पनिक वायुस्तंभ किंवा इमॅजिनरी एअर कॉलम, हा आहे वातावरणाचा शेवट. आता इथं या हवेचं वजन पडते आपण म्हणलं 10 किलो, या वायुस्तंभामध्ये जी हवा आहे त्या हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन पडते 10 किलो. आता झालं असं वातावरण शेवट, आता मी ह्या वायुस्तंभातल्या हवेला थंड केलं, है ना, त्याला मस्त स्प्राईट पिऊपाजलं, तर तापमान केलं कमी, ह्या हवेचं तापमान कमी केलं. कोणत्याही वस्तूला आपण थंड केलं की ती वस्तू आकुंचन पावते. सामान्य विज्ञानात एवढं तर वाचतोच ना आपण की कोणत्याही वस्तूला उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते, आणि कोणत्याही वस्तूतलं तापमान कमी केलं थंड केलं की ती वस्तू आकुंचन पावते. आकुंचन पावते म्हणजे मोठी वस्तू छोट्या एरियामध्ये जमा होऊन जाते, वजन नाही कमी होतं, फक्त ती वस्तू इतकी जवळजवळ येते आणि एकदम बारीक बॉलमध्ये जमा होऊन जाते, एकदम बारीक क्षेत्रामध्ये बारीक एरियामध्ये ती जमा होऊन जाते. म्हणून जसंच मी ह्या वायुस्तंभातल्या हवेला थंड करेल तसंच ती हवा आकुंचन पावेल, आकुंचन पावल्यामुळे त्या हवेचे कण जवळजवळ येतील, आणि ही जी 10 किलो हवा होती ना ही हवा इतक्याच पार्टमध्ये जमा झाली, आता एकदम जवळजवळ आले हवेचे कण. एकदम जवळजवळ आले, आणि म्हणून ही जी इतक्या एरियामध्ये हवा होती ना ती इतक्याच एरियामध्ये जमा झाली आकुंचन पावल्यामुळे. आता काय होईल, इतकी जागा रिकामी झाली. आता रिकामी झाली म्हणजे काही निर्वात पोकळी तर नाही राहू शकत, ज्याला आपण व्हॅक्युम म्हणतो. मग जशीच ही इतकी जागा रिकामी होईल ना, बाहेरच्या क्षेत्रातून हवा आतमध्ये आली. किती हवा आतमध्ये आली, आपण म्हणू 4 किलो हवा आतमध्ये आली. मग ह्या एअर कॉलम मधली अगोदरची हवा 10 किलो ती आकुंचन पावल्यामुळे इतक्याच एरियामध्ये जमा झाली, बाहेरून 4 किलो हवा आली, म्हणजे ह्या एअर कॉलम मध्ये आता एकूण 14 किलो हवा आहे. म्हणजे आता ह्या वायुस्तंभातल्या हवेचं वजन पडते 14 किलो पृथ्वीच्या पृष्ठभागावर. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की जेव्हा साधारण तापमान होतं, जस्ट वन मिनिट, जेव्हा साधारण तापमान होतं हवेचं वजन होतं 10 किलो, त्या वायुस्तंभातल्या हवेचं वजन पडलं 10 किलो पृथ्वीच्या पृष्ठभागावर, बरं मी तापमान वाढवलं, तापमान वाढवले त्या वायुस्तंभातल्या हवेला उष्णता दिल्यामुळे तापमान वाढवलं मी, बरं, तर आता आता त्या हवेचं वजन पडते 6 किलो फक्त, बरोबर ना. आपण मागच्या डायग्राम मध्ये दाखवलं बघा, तापमान वाढवलं मी, आता वजन पडते कारण 4 किलो हवा बाहेर पडली प्रसरण पावल्यामुळे, आता वजन पडते 6 किलो फक्त, तापमान वाढवल्यामुळे वजन झालं 6 किलो. बरं मी आता काय केलं, तापमान कमी केलं, त्या हवेचं तापमान कमी केलं वायुस्तंभातल्या, त्या हवेला थंड केलं. आता थंड हवा झाली म्हणजे थंड झाली की आकुंचन पावेल, आकुंचन पावल्यामुळे त्या हवेचे कण जवळजवळ येतील, अजून जागा रिकामी होईल. जसं आपण इथं बघतो, बघा इथं आकुंचन पावल्यामुळे 10 किलो हवा इतक्याच पार्टमध्ये जमा झाली जवळजवळ येऊन, आणि मग इतकी जागा रिकामी झाली ज्याच्यामध्ये बाहेरून हवा आली, आणि ती बाहेरून हवा भरली गेली 4 किलो, मग ही 10 किलो आणि बाहेरून आलेली 4 किलो अशी झाली 14 किलो. आणि म्हणून तापमान जेव्हा कमी केलं हवेचं वजन झालं 14 किलो. बघा पटतंय का. आणि म्हणून इथं हवेचं वजन म्हणजे वायुदाब ना, तर तापमान वाढवल्यामुळे वायुदाब कमी झालाय, आणि इथं तापमान कमी केल्यामुळे वायुदाब वाढलाय.
म्हणून एक खूप बेसिक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, वातावरणीय तापमान आणि वायुदाब हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात बदलतात. वातावरणीय तापमान वाढवलं की हवा प्रसरण पावते, प्रसरण पावल्यामुळे हवेचे रेणू हवेचे कण एकमेकांपासून दूर जातात, ह्याच्यामुळे हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारं वजन कमी होतं आणि म्हणून वायुदाब कमी होतो. तापमान वाढवलं वायुदाब कमी झालं. ह्याच्या उलट जर मी हवेच्या स्तंभातल्या हवेला थंड केलं, तापमान कमी केलं, तर ती हवा थंड होईल. थंड हवा आकुंचन पावेल, एकमेकांच्या जवळजवळ येईल आणि आकुंचन पावल्यामुळं ती कमी जागेमध्ये खूप सारी हवा जमा होऊन जाईल, तर त्या हवेचं जास्त वजन पडेल आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि म्हणजेच वायुदाब वाढेल. आणि म्हणून सिंपल एकदम सोप्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की वायुदाब आणि तापमानामधला जो संबंध आहे तो आहे वायुदाब हा तापमानाला व्यस्त प्रमाणात बदलतो. ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, हा पाठच करून ठेवायचा फॉर्म्युला. तुम्ही जितकं तापमान वाढवाल वायुदाब कमी होईल आणि जितकं तापमान कमी कराल वायुदाब वाढेल. एकदम सोपा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. तुम्ही जितकं तापमान वाढवाल वायुदाब कमी होईल आणि जितकं तापमान कमी कराल वायुदाब वाढवेल, ह्यालाच आपण म्हणतो इन्व्हर्स रिलेशनशिप. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात बदलतात, बरोबर. हा झाला तापमान आणि वायुदाबामधला संबंध. वायुदाब काय असतं? तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये जी हवा आहे त्या हवेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकक क्षेत्रावर पडणारं वजन म्हणजे वायुदाब असेल, बरोबर. मग आता हा एक पॉईंट लक्षात घ्या, अनअकॅडमी ऑर करंट अफेअर्ससाठी हे एक मॅग्झिन आहे, टू द पॉईंट नावाचं मॅग्झिन. आपण पृथ्वीचं परिक्रमा मॅग्झिन वाचतो, बरोबर, चालू घडामोडींसाठी. ते जसं वर्ल्ड फेमस आहे तसं हे मॅग्झिन पण चांगलं, हे मॅग्झिन पण तुम्ही फॉलो करू शकता, तुम्हाला फायदा होईल. हे कॉम्बो ऑफर्स आहेत. आता काय होतं, बरीच मुलं राज्यसेवेसाठी तयारी करतात, गट क साठी तयारी करतात, भरती परीक्षेसाठी तयारी करतात. मग आता आणि ह्या तीनही साठी तुम्हाला वेगवेगळं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. काही मुलं ह्या तिन्हीसाठी तयारी करत असतील तर तीन वेगवेगळे सबस्क्रिप्शन घ्यावे लागतात आणि म्हणून आपण कॉम्बो ऑफर्स आणलेत. तर हे कॉम्बो पॅक्स आहेत तुमच्या हिशोबाने, तुम्हाला कोणत्या फक्त भरती आणि गट क साठी करायचं असतील तर हे आहेत पॅक, आणि MPSC भरती आणि गट क तिन्हीसाठी करायचं असेल तर हे पॅकेजेस आहेत. तर बघून घ्या तुमच्या हिशोबाने, बरोबर. आता वायुदाब जो असतो ना, तो वायुदाब जनरली आपण आपण तापमान दुपारच्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की तापमान आपण फॅरनहाइट किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो, बरोबर. तसं आपण वायुदाब कशात मोजतो? तर वायुदाब बार किंवा मिलीबार, या एककात मोजतात. वायुदाब बार किंवा मिलीबार मध्ये मोजतात, बरोबर. जसं आपण तापमान फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो तसं वायुदाब बार आणि मिलीबार मध्ये मोजतात. जर साधारण समुद्र सपाटीच्या ठिकाणी तुम्ही सगळं नॉर्मल आहे, हवा नॉर्मल आहे, तापमान खूप जास्त नाही खूप कमी नाही, हवा खूप जोरात नाही खूप कमी नाही आहे, वायुदाब खूप जास्त वाढलेलं नाही खूप कमी झालेलं नाही, एकदम साधारण परिस्थितीमध्ये समुद्र सपाटीच्या ठिकाणी एकदम साधारण वातावरणाची परिस्थिती असताना वायुदाब किती असतो? तर समुद्र सपाटीच्या ठिकाणी एकदम मीन सी लेवलला आणि जेव्हा वातावरण खूप बिघडलेलं नाहीये, नॉर्मल आहे, सगळं काही रुटीन आहे, एकदम रिलॅक्स, तर समुद्र सपाटीच्या ठिकाणी साधारण वातावरणीय परिस्थिती असताना, नॉर्मल कंडिशन आहे, साधारण वातावरणीय परिस्थितीमध्ये, साधारण वातावरणीय परिस्थिती असताना वायुदाब असतो, आता तुम्ही बार मध्ये मोजा किंवा मिली बार मध्ये मोजा, वायुदाब तुम्हाला सापडेल 1.013 bar. आणि बारचं मिली बार मध्ये करायचं असेल तर हजारनी गुणलं जातं, 1013 mbar. हे आकडे दोन्ही पाठ करून ठेवायचे. समुद्र सपाटीच्या ठिकाणी जेव्हा साधारण परिस्थिती आहे, साधारण वातावरणीय परिस्थिती आहे, खूप जास्त नाही किंवा खूप कमी नाही,
तर साधारण समुद्र सपाटीच्या ठिकाणी साधारण वातावरणीय परिस्थिती असताना वायुदाब 1.013 bar किंवा 1013 millibar, 1.013 bar किंवा 1013 millibar इतकं वायुदाब असतो. नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो आपण, हे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे किंवा नॉर्मल वायुदाब आहे, बरोबर. मग इथं आपल्याला उच्च वायुदाब आणि कमी वायुदाब म्हणजे काय हे बघूयात. तर उच्च वायुदाब म्हणजे आत्ताच आपण बघितलं, उच्च वायुदाब केव्हा असेल, जेव्हा हवेचे वजन जास्त असेल. हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारं वजन जास्त असेल त्याला आपण म्हणतो उच्च वायुदाब. तर ही उच्च वायुदाब कधी असेल, जेव्हा हवा दाट असेल. हवा दाट आहे म्हणजे काय, खूप कमी जागेमध्ये कोंबून कोंबून दाबून दाबून भरली आहे हवा आपण, आणि म्हणून हवा खूप जवळजवळ आली आहे. तर कमी जागेमध्ये खूप जास्त हवा भरली गेली, ज्याला आपण घनत हा शब्द वापरतो. तुम्ही खूप वेळा सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना घनत हा शब्द वापरता, डेन्सिटी. घनता म्हणजे काय, 1 cm³, 1 cm उंची, 1 cm रुंदी, 1 cm लांबी, 1 by 1 by 1 या 1 cm³ क्षेत्रफळामध्ये त्या पदार्थाचं किती वजन आपण भरलंय कोंबून कोंबून, त्याला आपण म्हणतो घनता. जर समजा 1 cm³ म्हणजे असा छोटासा आकार होईल, डन. समजा 1 cm हाईट आहे, 1 cm रुंदी आहे, 1 cm उंची लांबी आहे, तर हा क्यूब झाला 1 cm³, 1 cm³. मग इतक्या क्षेत्रामध्ये किती वजन सामावलंय त्या पदार्थाचं. आपण काय करायचं, मी तुम्हाला 3 वस्तू देतो. एक देतो स्पंज, आपला स्पंज असतो बघा आपण घरामध्ये शोषण करून घेण्यासाठी वापरतो. मी तुम्हाला दुसरं देतो लाकूड, आणि तिसरं देतो लोखंड. 3 गोष्टी आहेत तुमच्याकडं. तुम्ही त्या 3 गोष्टींचा असा एक छोटा छोटा क्यूब ठोकळा घन कट करून काढायचं, 1 cm³ बरं. पण येस, मग आता तुम्ही ह्या तिन्हीचा पण, स्पंजचा पण इतका तुकडा काढला, लाकडाचा पण इतका तुकडा काढला, आणि लोखंडाचा पण इतकाच तुकडा काढला. आता तिन्हीचे सेम तुकडे आहेत, आणि त्या तिन्हीचं वजन केलं. मग ह्या तिन्हीचं वजन केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की स्पंजचं वजन काही नाही, ग्रॅम मध्ये उगं 1-2 gram असेल, लाकडाचं उगं थोडं तरी जास्त असेल, आणि लोखंडाचं सगळ्यात जास्त असेल. म्हणजे आकार सेम आहे, स्पंजचा, लाकडाचा, लोखंडाचा, आकार सेम असून पण लोखंडाचं वजन जास्त आहे. ह्याला आपण म्हणतो की लोखंडामध्ये तितक्याच एरियामध्ये पदार्थ कोंबून कोंबून भरलाय आपण, म्हणून लोखंडाची घनता जास्त आहे, डेन्सिटी जास्त आहे असं म्हणतो. जेव्हा आपण हवेला थंड करतो ना, हवा जेव्हा दाट आहे म्हणजे काय, हवेची घनता जास्त आहे. आणि हवेची घनता जर जास्त असेल तर त्याचा अर्थ होतो की हवा कमी क्षेत्रामध्ये खूप जास्त वजन सामावलेलं आहे हवेत, आणि त्यालाच आपण म्हणतो उच्च वायुदाब. तर उच्च वायुदाबाच्या ठिकाणी हवा दाट असते, हवेचं वजन जास्त पडतं, कारण हवेची घनता जास्त आहे. हे सगळं कशामुळं होतं, हवेचे तापमान कमी असल्यामुळं हवा आकुंचन पावते. हवेचे तापमान कमी असल्यामुळे हे सगळं झालं. हवा जवळजवळ आली आणि म्हणून हवेचं वजन जास्त पडतंय, कमी क्षेत्रामध्ये हवा कोंबून कोंबून भरल्यासारखं झाली. पण जेव्हा आपण म्हणतो कमी वायुदाब आहे तेव्हा काय झालंय, मग तेव्हा काय एवढं प्रॉब्लेम झालं कमी वायुदाब आहे. तर कमी वायुदाब आहे म्हणजे हवेचं वजन कमी पडतंय, हवेचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वजन कमी. हवेचं वजन का कमी पडतंय, कारण हवा हलकी असते. हवा हलकी असते म्हणजेच हवेची घनता कमी असेल. आणि हवेची घनता केव्हा जास्त कमी असते, जेव्हा आपण त्या हवेला उष्णता दिली आहे, जेव्हा त्या हवेला आपण गरम केलंय, म्हणून त्या हवेचे कण एकमेकांपासून दूर दूर जातील. हे असेल हवेचे तापमान जास्त असल्यामुळे. हवेचे तापमान जास्त असल्यामुळे.
क्लिअर. हे झालं जेव्हा आपण बडबडतो ना नेहमी पुस्तकामध्ये, तुम्ही वाचता की उच्च दाब आहे कमी दाब आहे, हवा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, हा आलानं फलानं आपलं तपलं सगळं, ते सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे. आता निसर्ग नेहमी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे. म्हणून जर तुम्ही गरम दुधाचा ग्लास, एखाद्या ग्लासमध्ये गरम दूध घेतलं आणि ते थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तर काय होईल, हळूहळू दूध थंड होतं आणि पाणी गरम होतं, म्हणजे दुधाकडून पाण्याकडे आपण उष्णता ट्रान्सफर केली. समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, दुधाकडे जास्त उष्णता आहे ती जास्त उष्णता पाण्याकडे ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो, समानता प्रस्थापित करतो. समजा उच्च दाब आहे आणि शेजारीच कमी दाब आहे, तर निसर्ग काय करेल, उच्च दाब काय आहे हवा जास्त आहे, कमी दाब काय हवा कमी आहे, मग उच्च दाबाकडे हवा जास्त आहे कमी दाबाकडे हवा कमी आहे, निसर्ग काय करेल समानता प्रस्थापित करायची, मग उच्च दाबाकडची हवा इकडे ट्रान्सफर करा, मग उच्च दाबाकडून कमी दाबाकडे हवा ट्रान्सफर केली जाईल आणि ही हवा ट्रान्सफर करणं, हवा वाहनं, त्यालाच आपण वारा असं म्हणतो. आणि म्हणून आपण किती एक सोपा वाक्य वाचतो पुस्तकामध्ये की वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो, कशाला पाठ केलं पाहिजे, उच्च दाबाकडे जास्त हवा आहे, कमी दाबाकडे बिचारा गरीब आहे. एखादा श्रीमंत व्यक्ती त्याच्याकडे पैसा खूप आहे तसा हवा जास्त आहे, एखादा गरीब व्यक्ती त्याच्याकडे पैसा नाही म्हणजेच हवा नाही आहे, तर पैसा नाही मी श्रीमंत व्यक्तीच गरीब व्यक्तीला देऊ शकतो ना, सिग्नलवर चालणारा एखादा भिकारी तर सिग्नलवर भीक मागणारा एखादा व्यक्ती तर लोकांना नाही पैसे देऊ शकत ना, हे घे चल 1000 रुपये मी तुला देतो, त्याच्याकडे पैसा कमी आहे लोकांकडे जास्त आहे, मग लोक त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातला जो व्यक्ती त्याला देतील पैसे. तसंच सेम उच्च दाब आहे म्हणजे हवा जास्त आहे, कमी दाब आहे म्हणजे हवा कमी आहे, हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ट्रान्सफर केली जाईल ज्याला आपण म्हणतो वारा, बरोबर, ह्याला आपण वारा वाहन असं म्हणतो. तर वायुभार उतार नावाची एक संकल्पना, ती एक बघूया. पण त्यापूर्वी अनअकॅडमीवर एक छोटं चांगलं फीचर आलंय आस्क अ डाऊट नावाचं, मस्त त्याच्यावर तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. अनअकॅडमीच्या वेबसाईटवर तसेच ॲपवर हा फीचर आहे आणि प्लसला सबस्क्राईब केलेलं असेल तरी नसेल तरी कोणालाही हा डाऊट विचारता येतो, सगळ्यांसाठी ही फॅसिलिटी ओपन आहे. तुम्हाला 3 पर्यंत डाऊट विचारता येतात, पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर मागवू शकता आणि जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही ते रिव्ह्यूसाठी पण पाठवू शकता. आणि एक भारी न्यूज आहे आपल्यासाठी, एक MPSC कॉम्बॅट टेस्ट आहे 17 तारखेला सकाळी 10 वाजता, 50 प्रश्न 50 मिनिटं. राज्यसेवा पूर्वपरीक्षा जवळ येते, थोडंसं तवा गरम आहे तर पोळ्या भाजून घेऊ म्हणून ही एक MPSC कॉम्बॅट टेस्ट ठेवली आपण. ह्याच्यामध्ये फ्री आहे, ह्या ही टेस्ट फ्री आहे, फक्त ह्या टेस्टसाठी तुम्हाला एक कोड विचारला जाईल, तो कोड हा टाकायचा RR Live, हा कोड टाकून तुम्ही अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करू शकता, म्हणजे ह्या ही टेस्ट देऊ शकता फ्रीमध्ये. ह्या टेस्ट देणाऱ्यांना आणि ह्याच्यामध्ये जे चांगलं परफॉर्म करतील त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतची एकूण सगळ्यांना मिळून 10 लाख रुपयांपर्यंतची बक्षीस आणि शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत, तर ही टेस्ट द्या, फायदा होईल. आता वायुभार उतार नावाचा एक कन्सेप्ट आहे. येस एक्झॅक्टली मिलिंद, श्रीमंताची हवा जास्त असते, बिलकुल बरोबर 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 येस. आता वायुभार उतार म्हणजे काय बघा, समजा दोन ठिकाण आहेत आपल्याकडं, हे आहे ए ठिकाण, हे आहे बी ठिकाण, ए आणि बी. ए च्या ठिकाणी तापमान आहे 10 युनिट्स, 10 एकक आहे ना, आपल्याला कशाला 12 आणि मिलीबार आता बोलायचं, काय बोलायचं नाही, गप बसायचं. 10 एकक आहे, ए च्या ठिकाणी वायुदाब आहे 10 एकक आणि बी च्या ठिकाणी वायुदाब आहे 6 एकक, 6 युनिट्स. मिली बार बार कशात आहे मोजा, आपल्याला काय 10 युनिट आणि 6 युनिट म्हणू आपण, बरोबर. अरे ये सतीश, ही टेस्ट सगळीजण देऊ शकतात ना, ही टेस्ट फ्री आहे सगळ्यांना, फक्त तुम्हाला ते कोड मागतील बस, तेवढा कोड तुम्हाला द्यायचा आहे, बाकी काही नाही, फ्री आहे सगळ्यांसाठी, एव्हरी वन कॅन गिव्ह. 6 एकक. आता ह्याच्याकडे जास्त दाब आहे, ह्याच्याकडे कमी दाब आहे, ह्याच्याकडे जास्त दाब काय कारण ह्याच्याकडे हवा जास्त आहे, ह्याच्याकडे हवा ताप वायुदाब कमी आहे कारण ह्याच्याकडे हवा कमी आहे, मग आपण काय करतो, इकडे हवा जास्त ना इकडून इकडे ट्रान्सफर करतो. मग मी काय करतो, तुम्हाला फक्त हे 10 एकक आणि 6 एकक हे जे दोन शब्द आहेत ना ते आपण आलेखाच्या सारखे काढू, हे 10 एकक म्हणजे आपण अशी एक लाईन काढू मोठी आणि हे 6 एकक म्हणजे आपण ही इतकी लाईन काढू. ह्याच्याकडे इतका वायुदाब आहे, इतका वायुदाब आहे कारण हवा जास्त आहे, ह्याच्याकडे हवा थोडी कमी आहे. मग जर आपण ह्या वरच्या टोकांना जोडलं तर आपल्याला एक उताराची रेषा दिसते, त्याला आपण म्हणतो वायुभार उतार. प्रेमाच्या भाषेत म्हटलं जातं प्रेशर ग्रेडियंट.
आणि ही उताराची दिशा दर्शवते की कुठून कुठं वहन होईल आणि म्हणून इकडनं इकडं वहन होत आहे म्हणून वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. बरोबर, वायुभार उतार निर्माण झाल्याशिवाय वारा वाहणार नाही. वारा जर व्हायचा असेल तर वायुभार उतार निर्माणच झाला पाहिजे. एका ठिकाणी उच्च दाब आहे, दुसऱ्या ठिकाणी कमी दाब आहे, तरच वारा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहील, नाहीतर वारा वाहील का? वाहणार नाही ना. म्हणून वारा जर व्हायचा असेल तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे वायुभार उतार निर्माण होणं. मग वायुभार उतार निर्माण झाला, वारा व्हायला लागला. वायुभार उतार म्हणजे हा उतार, हा उतार दाखवतो तुम्हाला कुठं उतार आहे. आणि म्हणून इथं जर तुम्ही बॉल सोडला तर तो बॉल इकडे वाहत जाईल, म्हणजेच वारा इथून इकडे वाहत गेला पाहिजे. वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहत जातो. आता हे आलेख मी असं दाखवलंय म्हणजे हवा काय वर नाही जात, उच्च दाबाकडून कमी दाबाकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच वाहते, कारण दाब इथं आहे, कमी दाब इथं आहे, म्हणून इथून इथं वारा वाहत जाईल. हा झाला वारा. वारा म्हणजे क्षितिज समांतर दिशेनं होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा असतो. बरोबर, क्षितिज समांतर दिशेनं होणारी वाऱ्याची हालचाल म्हणजे हवेची हालचाल म्हणजे वारा असतो. बरं, इथं आपण डिफरन्स कितीचा बघितला बघा, इथं 10 एकक आणि इथं 6 एकक. थोडस टोकाची परिस्थिती बघूयात आपण. हे आहे ए, हे आहे बी. ना आता वेगवेगळे कलर वापरत टाइमपास नाही करत मी, पटपट पटपट बघू. एच्या ठिकाणी वायू दाब आहे 10 एकक, इथं 10 ठेवू आणि इथं ठेवू आपण 8 एकक. मग आता दोन्ही मधला डिफरन्स काही खूप जास्त नाही आहे, हे 10 एकक आणि हे 8 एकक. अजून थोडंवर, हा हे 10 एककची वरची पॉईंट, हा 8 एककची वरची पॉईंट, हे जोडलं आपण, हे जोडले. आता मागचा उतार बघा, चांगला उतार दिसतोय का नाही? हा उतार मात्र मंद आहे खूप. वायुभार उतार कमी आहे, उतार मंद आहे आणि म्हणून इथं वारा तितक्या वेगानं नाही वाहणार, कारण उतार थोडासा मंद आहे, इथं मंद उतार आहे. आणि म्हणून मंद उतारावरून जर तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडी तितक्या फुल स्पीड मध्ये नाही वाहत, धावत नाही ना तितक्या फुल स्पीड मध्ये, हळूहळू धीरे 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 तसं वाहते. आणि म्हणून वारा वाहील खरा, पण हवेची गती, हवेचा वेग कमी असेल. आणि म्हणून वायुभार उतार कमी आहे. किती आहे डिफरन्स दोन्ही मधला? फक्त 2. इथं किती होता? 4. इथं 2 आहे. वायुभार उतार कमी म्हणून हवेचा वेग कमी झाला, इथं वायुभार उतार थोडा जास्त होता म्हणून हवेचा वेग जास्त होता. आता अजून एक डिफरन्स, अजून एक त्याच्यामध्ये हा घेऊ आपण, अजून एक टाईप. बरं, हे बॅच कोर्सेस अनअकॅडमी प्लस वर तुमच्यासाठी कंटिन्युअसली अशा बॅचेस सुरू होत राहतात. बरं, वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या, ह्या परीक्षांचा फायदा करून घ्या. ही यशाची किल्ली नावाची बॅच आहे जी कंबाईंड साठी प्री प्लस मेन्स बॅच आहे. ह्याच्यामध्ये ही सगळी लोक शिकवतात, तर ह्या सगळेजण आपापल्या विषयातले एक्सपर्ट लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता चांगलं मार्गदर्शन. बरोबर, पण पुन्हा आपण विषयानुसार एक्सपर्ट मार्गदर्शक निवडायचे आणि त्या एक्सपर्ट मार्गदर्शकांना फॉलो करायचं, जसं मी नेहमीच्या लेक्चरमध्ये सांगतो, है ना, विषयानुसार एक्सपर्ट. जसं बघा, मी आज सकाळच्या लेक्चरमध्ये जसं सांगत होतो ना, प्रत्येक डिशसाठी एक सेपरेट हॉटेल असतं, तसं प्रत्येक विषयाचा एक एक्सपर्ट व्यक्ती, जसं पॉलिटीसाठी सुभाष पवार सर आहेत, किंवा आपल्या मॅथ्स रिजनिंगसाठी सचिन वारुळकर सर आहेत, अभिजित राठोड सर आहेत आपल्याकडं. मग प्रत्येक विषयाचे आपल्याकडं, आपण आहे ना, प्रत्येक विषयासाठी 2-2, 3-3 मास्टर ठेवलेत, 2-3 जण आहेत बेस्ट. पण त्या 2-3 जणांपैकी मग तुम्हाला कोणता बेस्ट वाटतो त्याला फॉलो करायचं आणि त्यांचाच सगळे लेक्चर्स बघून टाकायचे. म्हणून विषयानुसार परफेक्ट व्यक्ती निवडा, असं एकच असं हे नाही, हे करायचं गठ्ठ्याच्या मागं नाही जायचं. म्हणून बरं, आता मी दुसरं एक उदाहरण घेऊ, है ना. आता आपण असं म्हणू की हे आहे ए आणि हे आहे बी. आता वायुभार उतार एकदम तीव्र असेल तर काय होईल बघूयात. वायुभार उतार एच्या ठिकाणी आहे 10 एकक, एच्या ठिकाणचं सेमच ठेवतोय मी. बीच्या ठिकाणी वायुभार उतार आहे फक्त 4 एकक. बघा आता काय होईल. आता आपण आलेख स्वरूपात जर रेषा काढली, मग जशी काढली होती तशी, हे झालं 10 एकक आणि हे झालं 4 एकक. बघा आता ही 4 एककची लाईन आहे, ही 10 एककची लाईन आहे. ह्या दोघांचं जर आपण वरचं टोक जॉईंट केलं तर आपल्याला ह्या दोघांमधला गॅप कळेल. हा आहे उतार, बघा किती तीव्र आहे. ह्या उतारावर तुम्ही जरी उभे राहिलात ना तर घसरगुंडी खेळत खाली जाऊ शकता.
तीव्र उतार आहे आणि म्हणून इथं कोणतीही वस्तू प्रचंड वेगानं वाहत जाईल इकडं. आणि म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं की आपल्याला काय लक्षात ठेव, नाही मी बॅचेसमध्ये नाही शिकवत मिलिंद, माझे सेपरेटच कोर्सेस असतात. म्हणजे जसं माझी आता इकॉनॉमिक्सची बॅच सुरू झाली 1-2 आठवड्यांपूर्वी, माझे सेपरेट असतात कोर्सेस, मी असं बॅचमध्ये नाही शिकवत. कारण ते मग कसं होतं, आपण असं सेपरेटच कोर्सेस माझे इतके सारे आहेत, इकॉनॉमिक्स आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, मानव संसाधन विकास, मानवी हक्क आहे, आता बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित सुरू करेल मी, तर माझे स्वतःचेच इतके सारे कोर्सेस होऊन जातात की मग ते मी मावत नाही तिथं. म्हणून माझे सेपरेट कोर्सेस असतात सगळे, अनअकॅडमीवर दिसतील तुम्हाला. तर इथं तीव्र वायुभार उतार आहे आणि म्हणून इथं वाऱ्याचा वेग सुद्धा तीव्र असेल. डन. आणि म्हणून काय लक्षात ठेवायचं, वायुभार उतार निर्माण झाला तरच वारा वाहील. वारा वाहण्यासाठी वायुभार उतार निर्माण होणं ही सर्वात बेसिक, सर्वात पहिली गोष्ट आहे. दुसरं काय म्हणायचं तर, येस एक्झॅक्टली, इथं वादळ निर्माण होईल. रादर दॅन इथं वादळ निर्माण होईल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, जेव्हा कधी तुम्ही ऐकता ना वादळ येणार आहे, है ना, बंगालच्या किनाऱ्यावर वादळ येणार आहे, पूर्व किनाऱ्यावर वादळ येणार आहे, पश्चिम किनाऱ्यावर वादळ येणार आहे, जेव्हा तुम्ही असं ऐकता तेव्हा असं लक्षात घ्यायचं की तिथं प्रचंड वायुभार उतार निर्माण झाला आहे. कमी दाबाच्या ठिकाणी कमी दाबाचं केंद्र आहे, जास्त दाबाच्या ठिकाणी जास्त दाबाचं क्षेत्र आहे आणि खूप मोठा वायुभार उतार आहे. म्हणून वारे तीव्र वेगाने वाहत आहेत कमी दाबाच्या केंद्राकडं आणि म्हणून वादळ निर्माण झालं. तर जेव्हा कधी आपण न्यूजमध्ये वाचतो ऐकतो की वादळ येत आहे, तेव्हा 100% लक्षात घ्यायचं की तिथं वायुभार उतार प्रचंड जास्त आहे, म्हणूनच वारा तीव्र वेगानं वाहतोय, म्हणूनच वादळ येत आहे. जर वायुभार उतार नसेल ना जास्त, तर कधीच वादळ येणारच नाही. मग मंद मंद झुळूक, तुम्ही सकाळी सकाळी कसं गार्डनमध्ये जातं, गार्डनमध्ये जाता इतकंच बोललो मी, पुढचं मला काही नाही घेणं देणं. तर गार्डनमध्ये गेल्यावर आपल्याला मंद मंद झुळूक कशी लागते, त्यावेळेस वायुभार उतार जास्त नाहीये. पण जेव्हा आता पावसाळा सुरू होईल बघा, है ना, जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा वादळ इतक्या जोरात वारे वाहतात कधी कधी, ते जोरात वारे वाहत आहेत म्हणजे वायुभार उतार निर्माण झालेला आहे, तो पण भरपूर मोठा वायुभार उतार निर्माण झाला आहे, चिल्लर नाही. म्हणून वायुभार उतार निर्माण झाल्याशिवाय काही पॉइंट्स, आता तीन लाईन सांगतो मी, त्या तीन लाईन पाठ करायच्या. पहिलं, वायुभार उतार निर्माण झाला की वारे व्हायला सुरुवात करतात, पहिला पॉइंट. दुसरा, वायुभार उतार जितका जास्त असेल तितका वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग जास्त असेल. उदाहरणार्थ वादळाची परिस्थिती. तिसरं, वायुभार उतार जितका कमी असेल तितके वारे मंद मंद वेगाने वाहतील, उदाहरणार्थ झुळूक, ब्रीज. म्हणून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हा वायुभार उतारावर अवलंबून असतो, वायुभार उतारावरच अवलंबून असतो फक्त. म्हणून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वायुभार उतारावर अवलंबून असतो, हा एकमेव सर्वात महत्वाचा पॉइंट आहे वाऱ्याचा वेग डिसाइड करणारा, अवलंबून असतो. आणि म्हणून जेव्हा कधी कॉमन सेन्स वापरायचं, आता जेव्हा कधी तुम्ही बघाल की वारे जोरात वाहत आहेत म्हणजे वायुभार उतार जास्त आहे, वायुभार उतार तीव्र असेल, वायुभार उतार तीव्र म्हणजे वादळी वारे वाहतील आणि वायुभार उतार मंद म्हणजे मंद झुळूकच्या स्वरूपात वारे वाहतील. किती सोपा कन्सेप्ट आहे. आता कसलाही प्रश्न येऊ दे ह्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. कसलाही प्रश्न आला तरी ह्याच्यावर काही प्रॉब्लेम यायला नको, काही डाऊट यायला नको. म्हणून क्लिअर. पुढे आपल्याला वादळ, जेव्हा आपण म्हणतो ना वादळी वारे, तर पुढे आपल्याला एक कोरिओलिस परिणाम नावाचा एक कन्सेप्ट बघायचा आहे.
त्या कोरिओलिस परिणामामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा का बदलते. वादळामध्ये वारे गोल 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 का फिरतात, वावटळ जे येते त्याच्यात वारे गोल 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 का फिरतात. तर कोरिओलिस परिणाम नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्या परिणामामुळं हे सगळं गोल 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 फिरण्याची पद्धत असते किंवा हे सगळं गोल 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 फिरतात वारे. पण आत्ता सध्याला आपण फक्त वायुभार आणि वायुभार उतार हेच कन्सेप्ट बघतोय, म्हणून मी आत्ता कोरिओलिस परिणाम शिकवत नाही आहे. कोरिओलिस परिणाम जेव्हा आपण शिकू तेव्हा कोरिओलिस परिणामाची मी सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला लिहून देईल. बघा आत्तापर्यंत जे झालंय, 2 मिनिटात रिवाइज करून घ्या पटकन. म्हणजे मला वायुदाबावर प्रभाव टाकणारे घटक बोलायचे. आता वायुदाब म्हणजे काय असतं ते दिलं, मी प्रत्येक स्लाइड दाखवतो, तुम्ही फक्त रिवाइज करून घ्या मी काय काय बोललो ते किंवा काय काय लिहिलंय त्या स्लाइडवर. बरोबर. वायुदाब म्हणजे कसं असतं, वातावरणातल्या हवेचं वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकक क्षेत्रावर जे पडतं त्याला आपण म्हणतो वायुदाब. मग जास्त वजन असेल तर जास्त वायुदाब आहे, हवा जास्त तर वजन जास्त आणि वजन जास्त तर वायुदाब जास्त असं. आणि हवा कमी असेल तर वजन कमी आणि त्याचाच अर्थ होतो वायुदाब कमी. मग आपण ह्या 2 डायग्राम बघितल्या होत्या, त्या एअर कॉलममधल्या हवेला उष्णता दिली की हवा हलकी होते, हवा हलकी झाल्यामुळं प्रसरण पावते, मोठ्या क्षेत्रात व्यापते, तर बरीच हवा त्या ह्याच्यामध्ये नाही मावू शकत त्या एअर कॉलममध्ये, तर बरीच हवा बाहेर पडते. मग हवा बाहेर पडली आणि हवा बाहेर पडल्यामुळं मग आपल्याला वजन त्या हवेच्या स्तंभातलं वजन हवेचं वजन कमी झालेलं दिसतं, ज्याला आपण म्हणतो वायुदाब कमी झाला आहे. मग नंतर सेम इथं हवा थंड केली तर आकुंचन पावते, मग अजून बाहेरची हवा येईल, मग वजन वाढलं म्हणजेच वायुदाब वाढलं. आणि मग ह्याच्यावरनं आपण हे निष्कर्ष काढलं की तापमान वाढवलं की वायुदाब कमी होतो आणि तापमान कमी केला की वायुदाब वाढतो. आणि म्हणून आपण मग खालचा जो बॉक्समध्ये फॉर्म्युला लिहिला आहे तो फॉर्म्युला आपण रटला किंवा तो फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. तो फॉर्म्युला असं म्हणतो की जो वारा आहे, जो वायुदाब आहे, तो वायुदाब तापमानाला व्यस्त प्रमाणात बदलतो. आपण तापमान वाढवलं की वायुदाब कमी होतो, तापमान कमी केलं की वायुदाब वाढतो, हे झालं. आणि मग वायुदाब बार मिलीबारमध्ये मोजतात, हे दोन्ही आकडे पाठ करायचे. साधारण परिस्थिती असताना, साधारण वातावरणीय परिस्थितीमध्ये असताना जेव्हा आपण समुद्रसपाटीच्या ठिकाणी वायुदाब मोजतो तर आपल्याला वायुदाब मिळतं 1.013 बार किंवा 1013 मिलीबार. हे झालं नॉर्मल प्रेशर समुद्रसपाटीच्या ठिकाणी. मग उच्च वायुदाब आणि कमी वायुदाब असतं म्हणजे काय ते बघितलं, आणि वायुभार उतार म्हणजे काय. तर वायुभार उतार केव्हा निर्माण होईल, जेव्हा कमी दाबाचं आणि जास्त दाबाचं क्षेत्र जवळजवळ निर्माण झालेलं असेल, शेजारी शेजारी. मग जास्त दाबाकडनं कमी दाबाकडं वारा व्हायला लागेल, आणि म्हणून आपण म्हणतो की वारा वाहण्यासाठी वायुभार उतार प्रचंड महत्त्वाचा आहे. इथं जास्त दाब आणि कमी दाब शेजारी शेजारी म्हणून वारा वाहिला. जर नसता दोन वेगवेगळ्या दाबाची क्षेत्र नसती तर वायुभार उतार निर्माणच नसतं झाला, म्हणून वारा वाहिलाच नसतं. म्हणून वारा वाहण्यासाठी वायुभार उतार असला पाहिजे पहिली गोष्ट. आणि वायुभार उतारामध्ये पण जर तीव्र वायुभार उतार असेल तर वादळी वारे वाहतात, आणि मंद वायुभार उतार असेल तर मंद मंद झुळूकच्या स्वरूपात वारे वाहतात. हे झालं सगळे पॉईंट त्या महत्त्वाचे. येस. कधी कधी आपण शिकण्यासाठी नाही दुसऱ्याचं परीक्षाच घेण्यासाठी लेक्चर्स करत असतो, चांगली गोष्ट. आपल्याला आहे ना हे वायुभार वायुभार वायुदाब आणि त्यावर परिणाम करणारे घटक हा टॉपिक झाला की ह्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक घ्यायचा आहे तो आहे वायुदाबाचे पट्टे आणि वारे. त्या टॉपिकमध्ये मी अशी अपेक्षा करतो की मी तुमच्या प्रश्नांची ज्ञानाची भूक पूर्णपणे भागवू शकेल, है ना. आज फक्त मला वायुदाबाचे पट्टे काढायला वेळ, इनफॅक्ट वायुदाबाचे पट्टे हा आजचा टॉपिक नाही आहे, नाहीतर मी वायुदाबाचे पट्टे काढून दाखवले असते तुम्हाला.
आणि मग तुम्हाला साक्षात्कार झाला असता की व्यापारी वारे नेहमी ह्याच्याकडेच का वाहतात, विषुववृत्ताकडेच का वाहतात, ते हां ते 30 डिग्री ह्याच्याकडे का जात नाहीत. बरोबर, हा खूप चिल्लर प्रश्न आहे तसं, म्हणजे माझा कोणता शिष्यही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकेल, बट इट्स ओके. तर हे आहेत आपले आयोगाच्या परीक्षांचं शेड्यूल. ह्या शेड्यूलप्रमाणे बघा तुम्ही कोणत्या पदाला टार्गेट करताय, ज्या पदाला टार्गेट करताय त्यानुसार तुमचा प्लान ठरवा आणि मग वाट बघा आपल्या चांगल्या रिझल्टची. पण चांगला रिझल्ट येण्यासाठी चांगला प्लान बनलेला असणं आवश्यक आहे आणि चांगला प्लान बनण्यासाठी तारखा समोर असल्या पाहिजे. सर, ह्या तारखा कायम तुमच्या डोळ्यांच्या समोर असल्या पाहिजे, म्हणजे कोणत्या महिन्यात तुमची फायनल परीक्षा होईल आणि कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही यशस्वीपणे मुख्य परीक्षा दिलेली असेल त्याच्यावर ठरेल की आपल्याला पुढचा अटेम्प्ट द्यावा लागणार आहे का नाही. बरोबर, पुढं आता वायुभार काय असतं, उच्चदाब कमी दाब वायुभार उतार ते सगळं कळलं. आता आपल्याला पुढचा जो पॉइंट बघायचा आहे त्याच्यावर, ते आहे वायुदाबावर परिणाम करणारे घटक. दोनच घटक आहेत. आपण जो दुपारी लेक्चर बघितलं होतं ना, वातावरणीय तापमान, त्या वातावरणीय तापमानामध्ये येस, तर वातावरणीय तापमानावर परिणाम करणारे आपण घटक बघितले होते. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं अक्षांश, नंतर आपण पृथ्वीच्या समुद्रसपाटीपासूनची उंची वगैरे ह्या गोष्टी पण आपण बोललो. नंतर आपण समुद्र किनाऱ्यापासूनचं अंतर बोललो, ज्याला आपण जमीन आणि पाण्याचं प्रमाण हे एक घटक बघितलं. ह्या सगळ्या गोष्टी तापमानावर परिणाम करतात. तसं वायुदाबावर परिणाम कोणत्या गोष्टी करतात ह्या बघितल्या पाहिजेत. बरोबर, तसं जर तापमानावर परिणाम करणारे घटक आपण बघतो तसं आपल्याला वायुदाबावर परिणाम करणारे घटक पण बघायचे आहेत. पण वायुदाबावर परिणाम करणारे आपल्याला मेनली दोनच घटक बघायचे. पहिला आहे तापमान. आता इतकं आपण जे सुरुवातीपासून बडबडलोय ना आजच्या लेक्चरमध्ये, ते आपण तापमानाचा वायुदाबावर काय परिणाम होतो हेच बघितलंय आपण. बरोबर, येस एक्झॅक्टली अजित, हे असे चिल्लर चिल्लर प्रश्नच 0.25 मागं टाकतात, कारण आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो, चुकीचं उत्तर देतो आणि आपल्याला निगेटिव्ह मार्किंगमध्ये ते प्रश्न मागं घेऊन जातात. अवघड अवघड प्रश्न तर आपण तयार असतो, ते व्यवस्थित जातात, हे असे सोपे प्रश्नच गोंधळतात आपल्याला. म्हणून चिल्लर नाही समजायचं कशाला. पण अगेन आजचा जो टॉपिक आहे ना, त्या टॉपिकशी संबंधित नाही आहेत ते प्रश्न, असं मला म्हणायचं. म्हणून जेव्हा आपण वायुदाबाचे पट्टे वगैरे बघू तेव्हा आपण त्या प्रश्नांबद्दल बोलूयात. आहे ना, होऊ शकतं की तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप जास्त आहे, पण मग मला जितकं नॉलेज आहे तितकं तर मी एक्सप्लेन करतो. तुम्ही अजून काही पॉईंट सांगा, सगळ्यांचंच भलं होईल, है ना. तर वायुदाबावर परिणाम करणारे दोन महत्वाचे घटक आहेत, पहिला आहे तापमान आणि दुसरा आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. ह्या दोन गोष्टी वायुदाबावर परिणाम करतात. मग तापमानाचं तर परिणाम आपण बघितलं आतापर्यंत. आपण असं बोललो होतो की वायुदाब हा तापमानाला व्यस्त प्रमाणात बदलतो, म्हणजेच तापमानाशिवाय होणारच नाहीये काही. तापमान बदललं तरच वायुदाब बदलेल आणि म्हणून वायुदाबावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे तापमान. एक गोष्ट लक्षात घ्या, असं म्हणलं जातं भूगोलामध्ये, सन इज द बॅटरी ऑफ अर्थ इंजिन. सूर्य हा पृथ्वी नावाचं जे इंजिन आहे त्याची बॅटरी आहे. कारण सूर्य आहे म्हणून तापमान बदलतंय, तापमान बदलतंय म्हणून वायुदाब बदलतोय, वायुदाब बदलतोय म्हणून वायुभार उतार निर्माण होतोय, आणि वायुभार उतार निर्माण होतोय म्हणून हे सगळं होतंय, हवा वाहणं, ढग बनणं, पाऊस पडणं, वादळ येणं, एव्हरीथिंग जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय ना ते तापमानातल्या फरकामुळे घडतंय. म्हणून सर्वात महत्वाचं भौगोलिक काही वैशिष्ट्य असेल, सर्वात महत्वाची जिओग्राफिकल एंटिटी कोणती असेल, तर ती आहे तापमान. सगळं तापमानाचाच खेळ आहे. तापमान बदलल्यामुळे वायुदाब बदलतो, वायुदाब बदलल्यामुळेच हे सगळे वारे वाहतात, वादळ येतात, ढग बनतात, पाऊस पडतात, सगळं काही त्या वायुभार उतारामुळेच निर्माण होतं. बरोबर, तर तापमान वायुदाब हा तापमानाला व्यस्त प्रमाणात बदलतो. आपल्या नेहमीच्या भाषेत तापमान वाढवलं की वायुदाब कमी होतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये आता शेतामध्ये वावटळे येते बघा,
कारण आता तापमान जास्त आहे ना, उन्हाळा आहे, म्हणून काळी माती एकदम गरम होऊन जाते, आणि काळी माती एकदम गरम झाली की कमी दाब निर्माण होतो, तिथं बाजूच्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत येतात आणि एकदम जोरात वारा व्हायला लागतो. हे का झालं? तापमान जास्त आहे म्हणून. आणि तापमान कमी झालं की वायुदाब वाढतो. डन, सिंपल. म्हणून तापमान आणि वायुदाब ह्यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. ते का आहे? दॅट आपण ते ऑलरेडी डिस्कस केलंय की तापमान वाढल्यामुळे हवा प्रसरण पावते, मग हवा एकमेकांपासून दूर जाते, हलकी बनते. तापमान कमी केल्यामुळे हवा एकमेकांच्या जवळ येते, घट्ट बनते, घनता वाढते आणि हवेचं वजन जास्त पडतं. तर हे झालं वायुदाबावर परिणाम करणाऱ्या घटकांमधलं पहिलं. अनअकॅडमी प्लस फॉर राज्यसेवा कंबाइंड आणि डिपार्टमेंटल PSI ह्या तीनही परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं. म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा. एक छोटंसं लेक्चर उद्या आहे, उद्या दुपारी 3 वाजता मी एक लेक्चर घेतोय, कारण तुमच्यापैकी बरीच मुलं आहेत ना 2023 परीक्षेची तयारी करतात, बरोबर. तर तुमच्यापैकी बरीच मुलं 2023 परीक्षेची तयारी करतायत, तर 2023 परीक्षेची तयारी एक्झॅक्टली कशी करायला पाहिजे आत्तापासून, त्याच्याबद्दल एक लेक्चर उद्या दुपारी 3 वाजता आहे. अनअकॅडमी ॲपवर आहे पण ते यूट्यूबवर नाही. तर जी मुलं 2023 तयारी करतात ना, त्यांनी उद्या दुपारी 3 वाजता लेक्चर अटेंड करायचं, ते प्रॉपरली प्लॅन बनवून तयारी करता येईल. हे अनअकॅडमी प्लसचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तुम्हाला जो परवडेल, आवडेल, तुमच्या खिशाला परवडेल, त्यानुसार एखादा प्लॅन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतोच. ह्याच्यासाठी RR Live हा कोड वापरायचा. हा कोड वापरला की तुम्हाला अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर 10% ऑफ मिळतं, 10% डिस्काउंट. इनफॅक्ट हा कोड तुम्हाला सगळीकडेच वापरता येतो, एव्हरीवेअर सगळीकडेच हा कोड वापरता येतो. फ्री टेस्ट देण्यासाठी, फ्री लेक्चर्स बघण्यासाठी किंवा अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करण्यासाठी सगळीकडे हा कोड चालतो. सो दिस इज युअर अनअकॅडमी. आता जो पुढचा घटक आहे जो वायुदाबावर परिणाम करतो, तो आहे दुसरा घटक, समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासूनची उंची, ह्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो. समुद्र सपाटीपासूनची उंची काय असतं? समुद्र सपाटीपासूनच्या उंचीमध्ये तर एक छोटस आपण जर डायग्राम काढली तर तुमच्या लक्षात येईल समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवर कसा परिणाम होतो. समजा ही आहे समुद्र सपाटी, बरोबर, आणि हा आहे हवेचा कॉलम, हा आहे हवेचा एक स्तंभ, आणि हा आहे वातावरणाचा शेवट. हा आहे वातावरणाचा शेवट. आता काय होईल? समजा आपण 3 जण आहोत वेगवेगळ्या ठिकाणी, आपण 3 जण वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहोत असं म्हणूया. एक जण इथं उभा आहे हवेमध्ये तरंगतोय, आणि एक जण इथे सुपरमॅन सारखं किंवा आयर्न मॅन सारखं तुम्ही वर गेलेत. मग आता जो व्यक्ती इथं आहे ना, त्याच्यावर ह्या पूर्ण हवेचं वजन पडेल इतकं. जो व्यक्ती इथं आहे ना, त्याच्यावर फक्त इतक्याच हवेचं वजन पडेल, आणि जो व्यक्ती इथे ना, त्याच्यावर फक्त इतक्याच हवेचं वजन पडेल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे आपल्याला समुद्र सपाटीपासूनच्या उंचीमध्ये, की जसजसं वरवर जावं तसतसं उंचीनुसार हवेचं वजन कमी पडत असल्याने वायुदाब कमी होत जातो. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्हाला वायुदाब सगळ्यात जास्त सापडेल. आपण जसजसं वरवर जातो ना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तसतसं हवेचं वजन कमी कमी होत गेल्यामुळं वायुदाब कमी होत जातो. हे झालं पहिलं हवेच्या वायुस्तंभाची उंची. दुसरा फॅक्टर अजून काय? तर दुसरा फॅक्टर असं म्हणतो की आपण वरच्या हवेला पण वजन आहे, म्हणून जी जड जड हवा असते ना ती सगळी खालच्या वातावरणात जमा होऊन जाते, आणि वरच्या वातावरणात सगळी हलकी हवा आहे. एक तर वरवर जावत असत कमी हवेचं वजन पडतंय, आणि जी हवा आहे ती पण हलकी आहे, म्हणून इथं सगळी जड हवा आहे त्याचं वजन पडलं. इथं तर वर सगळी हलकीच हवा आहे, आणि इथं तर एकदमच विरळ हवा असेल, म्हणून वर जावं तसं उंचीनुसार आपण वायुदाब कमी कमी होत जातं असं म्हणतो. म्हणून वायुदाबावर दोनच घटक परिणाम करतात. तापमान बघितलं आपण, तापमान आणि वायुदाब एकमेकांना व्यस्त प्रमाणात असतात.
तापमान वाढवलं, वायुदाब कमी, तापमान कमी केला, वायुदाब जास्त. आणि दुसरा आहे समुद्रसपाटीपासूनची उंची, उंचीनुसार वायुदाब कमी कमी होत जातो. तर आणि म्हणून एक तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारतात की जेव्हा आपण पर्वतांवर जातो ना ट्रेकिंगसाठी किंवा हिल स्टेशनवर जातो फिरायला, तेव्हा खूप उंचीवर गेलं की लोकांच्या नाकातून रक्त यायला लागतं, बऱ्याच लोकांच्या नाकातून रक्त यायला लागतं. बघा की जर जसं तुम्ही खूप उंचीवर जाता ना तसं लोकांच्या नाकातून रक्त यायला लागतं बऱ्याच जणांच्या. ह्याचं कारण काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्रसपाटीच्या ठिकाणी काय होतं, आपली जी रक्तवाहिनी आहे नाकातली, त्या रक्तवाहिनीच्या बाहेरचं प्रेशर आणि आतमधलं प्रेशर दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलंय, बरोबर. पण येस राज, मी सांगतो, मी जस्ट हा टॉपिक संपला ना की मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करतो. जसं राजचा डाऊट आहे की ऑनलाईन क्लास आणि सेल्फ स्टडी कसं मॅनेज करावं, जावा इंजिनियर म्हणतोय मागील काही एक्झामपासून नेहमी काठावर स्कोर येत, तो बोलूयात. आणि ओके अजित निकाळ येत आहेत, ते तर गेलेले असतील. जगाचा भूगोलसाठी रेफरन्स, हां येस सपना, तुमचा एक प्रश्न गेला. तर उंचीनुसार वायुदाब कमी कमी होत जातो. तर मी असं म्हणत होतो जी रक्तवाहिनी असते ना त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये जो रक्ताचा प्रेशर आहे त्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर, आणि बाहेरून जो हवेचा प्रेशर आहे हे दोघे एकमेकांना बॅलन्स करतात. पण उंचीवर गेल्यानंतर काय होतं, आतमधला रक्ताचा प्रेशर तर आहेच असा, पण बाहेरचा जो प्रेशर होता ना तो प्रेशर कमी झालाय, आणि म्हणून आतमधला प्रेशर त्या रक्तवाहिनीच्या भिंतीवर इतकं प्रेशर टाकतो की रक्तवाहिनीची भिंत फुटते आणि रक्त बाहेर येतं. आणि म्हणून आपण येस, ते लोक म्हणजे नाजूक नाजूक लोकांचं नाही, नॉर्मली पण होतं, खूप उंचीवर गेलं की नाकातल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्त येतं, ते नॉर्मल, त्याचं नैसर्गिकच कारण आहे. आणि म्हणून आपण वर वर जावं तसं वायुदाब कमी होत जातं, ह्याचा परिणाम आहे की पर्वतीय प्रदेशात आपण ट्रेकिंगला गेलो की नाकाच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्त येतं बाहेर, घोरणा फुटला असं म्हणतो आपण. तर हा एक पॉईंट आहे. आता होतं असं ना की जेव्हा आपण कंटिन्युअसली काठावर राहतो, स्कोर आपला कंटिन्युअसली काठावर येत राहतो, आपला पुढं जात नाहीये, तेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असते की आपण काहीतरी अशा चुका असतात ज्या चुका आपण कंटिन्युअसली रिपिटेटिव्ह करतोय. कारण तुम्ही एका परीक्षेमध्ये काठावर राहू शकता, तुम्हाला एक पूर्वपरीक्षा फेल होण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही वापरू नये असं मला वाटतं. ते पण कशाला फेल व्हावं, पहिल्याच अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळाली तर काय वाईट आहे का? आता मी पहिल्या अटेम्प्टमध्येच एसटीए झालो, चांगलं असतं उलट जास्त. पण तुम्हाला एक पूर्वपरीक्षा फेल होण्याचा अधिकार, तुम्ही होऊ शकता. दुसरी पूर्वपरीक्षा जर तुम्ही फेल झालात ना, म्हणजे तुम्ही प्रचंड मोठी घोडचूक केली आहे आणि ती घोडचूक रिपीट करताय. दुसरी पूर्वपरीक्षा कधीच नसतं फेल होत, जर तुम्ही प्रॉपरली तुमच्या चुकांमधून शिकताय, तुम्ही एक्झॅक्टली कुठं कमी पडताय, तुम्ही प्रॉपरली प्लॅन बनवलाय, स्ट्रॅटेजी केली, कोणत्या विषयासाठी काय वाचायचंय, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं आहे, हे करून जर प्री दिली ना तर तुमची सेकंड प्री क्लिअर झालीच पाहिजे. जर मागील काही महिन्यांमध्ये तुम्ही कंटिन्युअसली काठावर राहताय ना, म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली तितकाच अभ्यास करताय. येस एक्झॅक्टली, तुम्ही कंटिन्युअसली तितकाच अभ्यास करताय जो तुम्हाला काठावरच आणून सोडतोय, पुढे घेऊनच जात नाही. तो पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जो एक्स्ट्रा अभ्यास आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला काही रिव्हिजन्स करायला पाहिजेत, तुम्हाला काही मायक्रो नोट्स काढल्या पाहिजेत. सी, खूप अभ्यास करणं नसतं महत्वाचं. आता काही मुलं लेक्चर्समध्ये येतात, आपण बघतो ती मुलं खूप प्रचंड अभ्यास आहे त्यांचा, ती मुलं इतके काही प्रश्न विचारतात की मी शॉक होऊन जातो की ह्या मुलांनी हे कुठं वाचलं असेल. पण मग आपल्याला जर फक्त ज्ञानाची परीक्षा घ्यायची असती ना, तर तुम्हाला आठवडाभर आयोगाने घरी बोलवून ठेवलं असतं आणि आठवडाभर प्रश्न विचारले असते. तुमच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची असती तर तुम्हाला परीक्षा काय घेतली जाते, एका तासात 60 प्रश्न विचारले जातात आणि त्या एका तासात 100 प्रश्न विचारले जातात आणि 100 प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर आयोगाचे चेअरमन असाल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीची अक्कल तपासण्यासाठी एका तासात 100 प्रश्न देऊन त्याची उत्तरं विचारू शकाल का? नाही विचारणार, कधीच नाहीत विचारणार. आपण मोठी घोडचूक करतोय, अभ्यास नाही लागत. मी जेव्हा एसटीआय झालो ना, माझ्या बरोबर अभ्यास करणाऱ्या मुलांचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास होता, पण मग ती मुलं अधिकारी नाही झाली. कारण अधिकारी होण्यासाठी, एसटीआय होण्यासाठी फक्त अभ्यास लागतो हे चुकीची समजूत आहे. माझ्या काही स्टुडंट, तर मी मध्यंतरी प्रियंकाचं उदाहरण दिलं होतं, एएसओला राज्यात पहिले आले होते,
2018 साली पहिला अटेम्प्ट होता. सी दिस, अभ्यास लागत असताना तर मग तर एकदम म्हणजे जी दिवसरात्र अभ्यास करणारी मुलं ती राज्यात पहिली येतील ना. पण अभ्यासाबरोबर स्मार्टनेस लागतो, प्रॉपरली प्लान करावं लागतं, स्ट्रॅटेजी करावी लागते, कोणता प्रश्न सोडवायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त कोणता प्रश्न नाही सोडवायचा हे कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, कंटिन्युअसली जर तुमचा रिझल्ट जातोय किंवा काठावर येतोय ना, तर तुम्ही बघा की एक्झॅक्टली कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये मागं राहताय, ज्या विषयामध्ये मागं राहताय त्या विषयाच्या रिव्हिजन्स वाढवा, प्रॉपर पुस्तकं वाचतोय का हे बघा, प्रत्येक विषयाची एक रिडिंग आणि दोन रिव्हिजन झाल्यात का हे बघा, परीक्षेच्या अगोदर तुमची व्यवस्थित रिव्हिजन होते का 2 दिवसात हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. कारण पहिली प्री क्लिअर फेल होणं तुम्हाला मी अलाव केलं, पहिली प्री तुम्ही ठीक आहे तुम्ही फेल होऊ शकता, पण सेकंड प्री तुम्ही फेल नाही झालं पाहिजे, कधीच नाही, नेव्हर. मी राज्यसेवेच्या पहिल्या प्रीपासून प्री क्लिअर केली आहे. माझ्यासारखा साधा माणूस जो खेडेगावातून आला होता, तुम्हाला तरी आता युट्यूबवर इतके लेक्चर्स घेतात, इतकी जण गाईड करायला आहेत, त्यावेळेस तर आम्हाला कोणाला डाऊट विचारायला जावं तर ती लोक म्हणायची बॅचेस जॉईन कर, 50-60 हजार रुपये फीज भरून. तुम्हाला इतकं सारा गायडन्स आहे. तो ड्रॉबॅक पण आहे की गरजेपेक्षा जास्त गायडन्स झालं की तुम्ही भरकटल्यासारखं करता. कोणीच नसलेलं चांगलं असतं एक वेळ 1000 जण असण्यापेक्षा. कोणीच नसतं म्हणजे आपल्याला माहिती असतं मलाच करायचं आहे सगळं, 1000 जण असली की आपल्याला कळतच नाही कोणाकडे जायचं. पण तो तुम्हाला इतकी जण आहेत गाईड करायला, प्रॉपरली प्लान बनवा, प्रॉपरली स्ट्रॅटेजी तयार करा, पास होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सपना जगाच्या भूगोलसाठी आहे ना, सौदी सरांचं पुस्तक येतं भारताचा आणि जगाचा भूगोल, ते पुस्तक घ्या, दॅट विल बी गुड. त्याच्यातून जगाचा आणि भारताचा दोन्ही भूगोल कवर होतील. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपस्तंभ किंवा सौदी सर दोघांपैकी कोणतंही पुस्तक चालेल, बोथ आर गुड, है ना, हे दोन्हीपैकी कोणतीही पुस्तकं चालतील. तर हे असं. आणि फॉरेस्टची ॲड यायला तर पाहिजे, मला असं म्हणजे काही माझ्या मित्रांकडून कळालं की फॉरेस्टची ॲड येऊ शकते म्हणून. बट अगेन मी ऑफिशियल घोषणेसाठीच वाट बघतोय, आयोगाकडनं एखादं औपचारिक घोषणा येईल. पण तुम्ही तयारी करत राहा, मुख्य परीक्षेचा अभ्यास करून घ्या, कारण ॲड आल्यानंतर मग जास्त दिवस नाहीत मिळणार आपल्याला म्हणून. सो डन. तर हे आहे आपल्याला पूर्ण आजच्या लेक्चरमध्ये वायुदाब आणि वायुदाबावर परिणाम करणारे घटक. ह्याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते आहे वायुदाबाचे पट्टे आणि वारे कसे वाहतात ह्या टॉपिकवर संबंधित. तर पुढचं लेक्चर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू पुढचा टॉपिक. हे टेलिग्राम चॅनल आहे रमेश रुणवाल - इकॉनॉमिक्स, ह्याच्यावर तुम्हाला माझ्या नोट्स, काही आपले लेक्चरच्या लिंक्स वगैरे हे मिळत राहतं. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आवश्यक वाटत असेल तर, नसेल वाटत तर काही प्रॉब्लेम नाही आहे, असं काही बळजबरी नाही आहे. रमेश रुणवाल - इकॉनॉमिक्स हे टेलिग्राम चॅनल, हा माझा मेल आय डी आहे, यू कॅन यूज जर तुम्हाला काही गरज लागत असेल तर. हां, मिलिंद, इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं आणि कुळंबे सरांचं दोन्ही पुस्तकं चांगली आहेत, पण ज्या पुस्तकाची भाषा तुम्हाला खूप आवडते ना, ज्या पुस्तकाची भाषा कळते, हृदयाच्या जवळची वाटते, ते पुस्तक घ्या आणि वाचायला लागा. पुस्तक चांगलं असून उपयोग नाही आहे, ते पुस्तक वाचलं तर त्याचा फायदा होईल. मी तुम्हाला म्हणेल पुस्तक चांगलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला वाचायला आवडलंच नाही तर मग या. एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू जगदीश, कारण इथं ती स्क्रीन पण मोठी आहे ना, म्हणून तो खूप फायदा पडतो या स्क्रीनवर. हा ना, म्हणून. आणि इथं कसं असतं, सी इथं मला मुलांना हे दाखवायचं असतं की सी हाऊ स्टडी कॅन बी डन, किंवा कसा प्लान बनवू शकतो, अनअकॅडमी तुम्हाला कसं हेल्पफुल असेल. आणि तिथं मग मुलं आली आहेत ऑलरेडी, त्यांना अभ्यासच करायचा आहे आणि त्यांना फक्त शिकवायचं आहे मला विषय, जेणेकरून त्यांचा विषय संपेल आणि ती लोक पास होऊन जातील म्हणून, है ना. तर इथं मला इथं सी अनअकॅडमी कसं चांगलं आहे किंवा अनअकॅडमीवर तुम्हाला काय फायदे होऊ शकतात ते इथं ऑब्जेक्टिव्ह आहे. अनअकॅडमीवर आल्यावर मला फक्त तुम्हाला ज्ञानच द्यायचं आहे, तिथं काही एक्सायटिंग असण्याचं काही कारण नाही आहे, है ना. तिथं आपल्याला फक्त सिलेबस संपवायचा असतो पटपट, सो तो एक कारण आहे. तर हे झालं आपलं आजचं टॉपिक. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघूयात. ओके जगदीश, या आय कॅन अंडरस्टँड, मीच चांगलं शिकवत नाही ना प्लस वर असं म्हणायचं, बाकीचे काही सगळीच जण चांगलं शिकवत नाही तसं.
असेल. पण अगेन आपल्याकडे अनअकॅडमी प्लसवर खूप सारे चॉईसेस पण आहेत, है ना, इतरही मार्गदर्शक आहेत. तुम्हाला जर एखाद्याचं सी आपल्या शेवटी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे तुमचा रिझल्ट यावा म्हणून, मग जर तुम्हाला एका मार्गदर्शकाचं नसेल आवडत तर तुम्ही दुसऱ्या मार्गदर्शकांचे लेक्चर्स बघू शकतात. इकॉनॉमिक्स शिकवणारे दुसरी पण भरपूर जण आहेत अनअकॅडमीवर, तर मग तुम्ही हां. तर सी आपण कसं असतं आता जगदीश, मी सदाशिव पेठेमध्ये जातो, सदाशिव पेठेमध्ये प्रत्येक एकाडेक एकाडेक हॉटेल उघडून ठेवलेत, पण प्रत्येक हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं असं थोडीच आहे. मग आपल्याला जागा माहिती पाहिजे. आता तुम्हाला जर उद्या कोणीतरी तुमच्या आवडत्या व्यक्तीने म्हणलं की चला मला कुठेतरी जेवायला घेऊन चला, तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठं चांगलं जेवण मिळतं. आपण कोणत्याही हॉटेलमध्ये नाही जाऊ शकत. सो यू शुड नो. आता शिकवणं सगळ्या जणांनी सुरू केलं, पण ते आपल्याला क्लिअर कळलं पाहिजे की आपल्याला कोणाला फॉलो करायचं. सो दॅट इज इम्पॉर्टंट. पण बरीच जण आहेत चांगली. येस एक्झॅक्टली जगदीश. तर चालेल, अभ्यास करत राहा चांगला, काही लागलं मला सांगा, मी कायम तुमच्यासोबत आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यात आपल्याला वायुदाबाचे पट्टे आणि वारे हे पॉईंट्स बघायचे आहेत. बरोबर. तर येस, पुन्हा भेटूयात मग पुढच्या लेक्चरमध्ये, काही लागलं मला सांगा. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मयूर, काळजी घ्या, अभ्यास करत राहा. सो यू ऑल आर ऑलवेज वेलकम. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप कष्ट करा, थोडंसुद्धा कष्ट करण्यात काटकसर नका करू, मस्त यश मिळेल, 100% पोस्ट मिळते. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय, कारण मी STI म्हणून जॉब करता करता अभ्यास करत पुन्हा 2 पोस्ट मिळवलेत राज्यसेवेतून. म्हणून इझिली खरंच पोस्ट मिळते. तुमचे प्लान, तुमचे कष्ट तितके प्रामाणिक असले पाहिजेत. काही लागलं तर मी तर तुमच्यासोबत आहेच काय, है ना. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. काळजी घ्या, अभ्यास करत राहा, आणि काही लागलं मला सांगा. येस.